जो पठान मेरी जान महफूज़ दे जो ज़ुबान मेरी जान उसमें Once more. तू मैं जो पठान मेरी जान महफूज़ दे जो ज़ुबान मेरी जान उसमें आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण झुमजो पठाण या सॉन्गवर ॲटिट्यूड व्हिडिओ कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. तर आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे बिटमार्क आणि शेकेपिक प्रोजेक्ट आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून इम्पोर्ट करू शकता अलाइट मशीनमध्ये. तसेच आपण जे मटेरियल वापरले आहेत स्टेटसमध्ये त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून मटेरियल तुम्ही डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑल ओवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमधले जे तुम्ही बीटमार्क आणि शेकेपिक्चर दिलेले डाउनलोड केलेले आहेत ते अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. ते सिम्पली बीटमार्क आहे ते अशा प्रकारे आपलं इथं राहणार आहे. इथं फक्त आपण डेमोसाठी 15 सेकंदाचं जे आहे ते बीटमार्क घेतलेलं आहे. तुम्ही जेव्हा डाउनलोड कराल तेव्हा ते तुम्हाला 28 ते 29 सेकंदाचं मिळून जाणार. सिम्पली फक्त आपण इथं डेमोसाठी तुम्हाला 15 सेकंदाचं इथं अवेलेबल आपण केलेलं आहे. तर सिम्पली त्यानंतर शेकेपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला शेकेपिक प्रोजेक्ट इथं दिसून येतो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं, आपल्याला बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले इमेज आहेत. तर सिम्पली एक एक प्रमाण आपल्याला इथं इमेज ॲड करून घ्यायचे आहेत पहिल्या बीटमार्कनुसार. तर सिम्पली तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे जे आपले इमेज आहेत ते सिम्पली एक एक प्रमाणे इथं ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणत्याही इमेज ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे इथं 4 इमेज सुरुवातीला आपण इथं ॲड करून घेतलेले आहेत. ते सिम्पली 4 इमेज आपल्याला इथं काय करायचं आहे, सिम्पली 4 इमेजचे आपल्याले इमेज लेअरवर पहिल्या इमेज लेअर क्लिक केल्यानंतर मोन ट्रान्सपोर्शमेंट जाऊन साईज आपल्याला कमी करून घ्यायची इथं एवढी ठेवायची. आणि अशाच प्रकारे 4 इमेज लेअरच्या आपण साईज आहे ती इथं कमी करणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही अशाच प्रकारे जी साईज आहे ती कमी करून घ्यायचे. तुम्ही इथं तुमचे स्वतःचे फोटो किंवा कुठल्याही फोटो इथं यूज करू शकता, किंवा हेही फोटो मी मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे तिथून तुम्ही इझिली हेही फोटो यूज करू शकता. सिम्पली 4 इमेज आपल्या अशा प्रकारे रेशो आपण कमी केलेला आहे, ते सिम्पली अशा प्रकारे झालेले आहेत. तर या 4 इमेज आहेत त्याला इफेक्ट द्यायचे, त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेप प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. तुम्ही बघू शकता सुरुवातीला हे 2 जे पेज कर्वचे इफेक्ट आहेत ते सिम्पली पहिला इफेक्ट आहे इथं आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. मेन प्रोजेक्टनंतर पहिल्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, त्यानंतर 1 इमेज मध्ये सोडून तिसऱ्या इमेज लेअरला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे काय होईल की 4 इमेजमधल्या आपण एकाडे 2 इमेजला हा इफेक्ट बसून जाईल. त्यानंतर परत एकदा शेकेपिक प्रोजेक्टमध्ये इंटर करायचा आहे आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचं आहे, सेकंड नंबरच्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर परत एकदा 1 इमेजमध्ये सोडून 4th इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचे. म्हणजे दोन्ही इफेक्ट आहेत ते आपले एकाडे बसून जाणार, त्याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकता तुम्ही. तर सिम्पली या पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे. तर सिम्पली सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या बीटमार्कवर द्यायचे म्हणजे 10.12 सेकंदावर. त्यानंतर आपल्या ज्या बाकीच्या ज्या इमेज आहेत ते सिम्पली एक एक प्रमाणे इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे. सिम्पली तुम्ही बघू शकताय इथं आपण एक एक प्रमाणे बाकीच्या ज्या इमेज राहिलेल्या इमेज आहेत ते आपल्याला या बीटमार्कनुसार ॲड करून घ्यायच्यात. अशा प्रकारे त्यानंतर अशा प्रकारे इथं आपण फक्त 15 सेकंदासाठी डेमो घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा तो बीटमार्क व्हिडिओमधून डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला ते 29 सेकंदाचं भेटून जाईल. तर सिम्पली इथं आपण इमेज ॲड केल्यानंतर काही इमेज फुल स्क्रीन आहे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आपण फुल स्क्रीन करू शकतो. त्यानंतर दुसरी स्टेप आपली इमेज लेअरवर क्लिक करून वरती 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचे, म्हणजे आपल्या जे इमेज आहेत त्या फुल स्क्रीन होऊन जाणार आहेत. तर अशाच प्रकारे आपल्या सर्व इमेज आहेत त्या फुल स्क्रीन आपण करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या सर्व इमेज आहेत त्या फुल स्क्रीन झालेल्या आहेत. त्यानंतर या सर्व इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेपिक प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे.
त्यानंतर इथून तुम्ही थर्ड नंबरला बघू शकता किंवा फोर्थ नंबरला बघू शकता, दोन इफेक्ट आपण थर्ड आणि फोर्थ नंबरला दिलेले आहेत. ते त्यातला सिम्पली थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टर यायचं आहे आणि पहिल्या इमेज लेअरवर यायचे आपल्याला, म्हणजे 10.12 सेकंदाच्या पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, एक इमेजमध्ये सोडून परत एकदा तिसऱ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे एक इमेजमध्ये सोडून आपल्याला प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त एक इमेज आपल्याला मध्ये सोडून द्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, शेकपी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. त्यानंतर जो फोर्थ नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या इमेज लेअर यायचे, म्हणजे 11.1 सेकंदाच्या त्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट केला की त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून परत एकदा तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचे, म्हणजे दोन्ही इफेक्ट आहेत ते आपले एकाडेक बसणार आहे, त्याचा ओव्हरऑल आपल्याला कडक असा दिसून येणार आहे. ते सिम्पली आपले दोन्ही इफेक्ट एकाडेक पेस्ट करून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला पहिल्या बीटमार्कवर यायचे, म्हणजेच 10.12 पहिल्या बीटमार्कवर यायचे. त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियमेज जायचं आहे. ती तुम्हाला शेवट ब्लॅक पेन जी दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करायचे. त्यानंतर मूवन ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन थोडी साईज आपल्याला इथं वाढवून घ्यायचे. वाढून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला ॲडजस्ट करून त्याची लेंथ शेवटपर्यंत म्हणजेच 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे. परत एकदा पहिल्या बीटमार्कवर यायचे, म्हणजे 10.12 सेकंदाच्या पहिल्या बीटमार्कवर प्लस चिन्ह जायचं, मीडियमेज जायचं आहे. ती तुम्हाला इमोजी PNG दिली अशा प्रकारे ती सिम्पली टॅप करून ॲड करायचे. त्यानंतर मूवन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून ते आपल्याला खाली स्क्रोल करत घ्यायचे आणि अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचे. त्यानंतर त्याची लेंथ आहे ती 15 सेकंदापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे. नेक्स्ट स्टेप काय करायचं, इथून बॅक निघायचं, शेकपी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्ही शेवट बघू शकता HDR+CC इफेक्ट दिलेला आहे, तो इथून कॉपी करण्यासाठी सिम्पली HDR+CC तिन्ही लेअर आहेत त्या दाबून धरून सिलेक्ट करायच्यात. नंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आणि कॉपीस्ट थ्री लेअर थ्री नंबरला तुम्हाला बघू शकता कॉपी थ्री लेअर इथून करून घ्यायच्यात. कॉपी थ्री लेअर करून घेतले तर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. मेन प्रोजेक्ट आल्यानंतर परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून फोर्थ नंबरला पेस्ट लेअर त्याच्यावर एकदा क्लिक करून इथं पेस्ट करायच्यात. त्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजे 15 सेकंदापर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचे, म्हणजे पूर्ण स्टेटसला तर HDR+CC इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर काय करायचं, प्लस चिन्ह जायचं, मीडियममध्ये जायचं आहे. जसं इथं आपण इमेज PNG ब्लॅक PNG जसं ॲड केला तसा तुमचा लोगो इथे तुम्ही ॲड करू शकता आणि स्टेटसला देऊ शकता. तर इथं आपला स्टेटस क्रिएट झालेला आहे, तर याला सेव्ह करण्यासाठी वरती सिम्पली ॲरोचं चिन्ह दिसतं त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं व्हिडिओचे ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत